केंद्राच्या आर्थिक पाहणी अहवालातील थॅलिनॉमिक्स या शब्दाचा धागा धरून सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प म्हणजे जुमले नॉमिक्स असल्याची टीका केली आहे. केंद्र सरकारला अर्थव्यवस्थेच्या दशा आणि दिशेचं भान नाही हे अर्थसंकल्पातून स्पष्ट झालंय. अर्थव्यवस्थेला केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या मोठ्या भाषणाची नव्हे तर मोठ्या उपाययोजनांची आवश्यकता होती. अर्थव्यवस्था विकास दर गटांगळ्या खात असताना अर्थमंत्र्यांनी केवळ शब्दांचा आणि आकड्यांचा खेळ केलाय असा आरोप देखील चव्हाणांनी केला आहे. अर्थव्यवस्थेच्या दशा आणि दिशेचे भान नाही हेच आजच्या अर्थसंकल्पातून स्पष्ट झालं आहे. देशाची अर्थव्यवस्था विकास दर आज गटांगळ्या खात असताना अर्थमंत्र्यांनी केवळ शब्दांचा आणि आकड्यांचा खेळ केलेला आहे. केंद्र सरकारने काल आर्थिक पाहणी अहवालात थॅलिनॉमिक्स सांगून दिशाभूल केली होती आणि आज अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात जुमले नॉमिक्सच केलेलं आहे असं म्हणले तर चुकीचं ठरणार नाही. आज खरी अपेक्षा होती ती मोठ्या भाषणाची नव्हे तर मोठ्या उपाययोजनांची गरज होती. 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या घोषणेचा आज पुनरुच्चार झाला. पण 2022 पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करायचं असेल तर कृषी क्षेत्राचा विकास दर साधारण 11% असायला हवा, तो आज केवळ 2% आहे. शेती क्षेत्रासाठी मोठ्या मोठ्या घोषणा झाल्या, 16 सूत्री कार्यक्रम जाहीर केला, पण त्यासाठी कृषी क्षेत्रातील तरतुदी मात्र त्यात विशेष काही वाढ झालेली नाही. गेल्या वर्षी केंद्र शासनाने 1.5 पट हमीभावाची घोषणा केली होती, मात्र ती फोल ठरलेली आहे. पीक कर्ज वाटपाबाबत राष्ट्रीयकृत कृषी बँका या उदासीन त्यांचं धोरण राहिले, नकारात्मक नेहमी राहिलेलं आहे. पण केंद्र शासन बँकांवर कुठली कारवाई करताना दिसत नाही आहे. हमीभाव आणि पतपुरवठ्यासारख्या शेतकऱ्यांच्या मूलभूत आवश्यकतेबाबत सरकार अतिशय उदासीन असल्याचं चित्र आत्तापर्यंत स्पष्ट झालेलं आहे.